यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे. आप पंतप्रधानांच्या निवासस्थानाला घेराव घालणार असल्याची माहिती आहे. 26 मार्चला हा घेराव घातला जाणार आहे. देशामध्ये अनेक ठिकाणी निदर्शनं केली जाणार असल्याची माहिती आहे. केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ आप होळी साजरी करणार नाही अशी माहिती समोर येते आहे. आपचे सर्वे सर्वा अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर आता तीव्र पद्धतीनं निदर्शनं केली जात आहेत, आंदोलन केलं जात आहे आणि देशाचे पंतप्रधान यांचं निवासस्थान असलेलं जे ठिकाण आहे तिथं आता आपचे कार्यकर्ते हे घेराव घालणार आहेत. येणाऱ्या 26 मार्चला हा घेराव घातला जाणार आहे. देशामध्ये अनेक ठिकाणी निदर्शनं केली जाणार असल्याची माहिती समोर येते आणि केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ आम आदमी पक्षाकडून होळी साजरी केली जाणार नाहीये. 24 तारीख को पूरे दिल्ली के अंदर तानाशाह प्रधानमंत्री का पुतला दहन का कार्यक्रम जो है पूरे दिल्ली के अंदर किया जाएगा और इसका विरोध किया जाएगा. 25 तारीख को होली जो है वो इस गिरफ्तारी के विरोध में हम लोग स्थगित कर रहे हैं और 25 तारीख को सभी लोग जनता के बीच में जाएंगे और उनको इस बात के लिए तैयार करेंगे कि इस लड़ाई को देश के बचाने के लिए क्यों जरूरत है और 26 तारीख को पूरी दिल्ली मिलकर के प्रधानमंत्री आवास का घेराव करेगी. प्रधानमंत्री मोदींचा पुतळा जाळणार असल्याचंही आपकडून सांगण्यात आलं आहे. 26 मार्चला घेराव घालणार असल्याचं सांगण्यात आलं आहे आणि होळीच्या दिवशी सुद्धा आंदोलनं केली जाणार आहे. आपकडून होळी साजरी केली जाणार नाही कारण आपचे सर्वे सर्वा अरविंद केजरीवाल यांना ईडीनं अटक केली आहे आणि त्याचा तीव्र निषेध आपकडून राज्यभरामध्ये देशभरामध्ये होताना दिसून येतोय. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.